उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचे आवडते या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कार्यक्रमासाठी उपस्थ असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब आपले दुसरे मंत्री सामाजिक न्याय खात्याचे राज्य मंत्री धनंजयजी साहेब आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे रुपालीताई चाकणकर दुर्गाडे सर उपाध्यक्ष रंजित दादा सर्व जिल्हा परिषदेचे सर्व आजी माजी सर्व सदस्य पंचायत समितीचे सगळे आजी माजी सदस्य सोसायटीचे सगळे आजी माजी चेअरमन ग्रामपंचायतीचे सगळे आजी माझी सरपंच उपसरपंच सर्व आजी माजी सदस्य आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर संजय मामा शिंदे यशवंत त्या माने सर्वच स्टेजवरील व्यासपीठ तालुक्याचा तालुक्याचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे त्यांचे सर्वच सहकारी सर्वच सेलचे प्रमुख उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो आज आपल्या या परिसरामध्ये खूप मोठा सोहळा एका शिक्षण संस्थेचे उद्घाटन आणि त्याचबरोबर शेतकरी आणि जाहीर प्रवेश ज्यांचा आपण आत्ताच साहेबांच्या हस्ते संपन्न झाला ते आपल्या सर्वांचे आवडते ढोले सर आणि ढोलेताई आणि दुसरे आपल्या तालुक्यातील युवकांचे एक नेते दीपक भाऊ जाधव आणि मी सर्वच त्यांचे सर्वच सहकारी मी म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही त्यामुळे कुणी कृपा करून म्हणून सर्वच ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला ते सर्व त्या सर्वांचं मी त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या सभापती सेंडेताई आणि त्यांचे पती बापूराव त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश या देशाचे नेत्यादरणीय शरदचंद्राई पवार शुभ हस्त्या संपन्न झालेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की पवारसाहेब आणि इंदापूर तालुका पवारसाहेब तालुक्यामध्ये यायचं म्हटल्यानंतर अजितदादा तालुक्यामध्ये यायचं म्हटल्यानंतर एक तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य हे आपल्या तालुक्यामध्ये निर्माण होत असतं प्रत्येकाला साहेब कधी येणार दादा कधी येणार ताई कधी येणार या सर्वांची आपण सगळ्याचं आतुरतेने वाट पाहत असतो खरं तर मी ढोले सरांचं आणि त्यांच्या सर्व ढोले कुटुंबियांचा पण मी आभार मानतो की त्यांनी हा वेळ खरं तर आपला शेतकरी मेळावा हा इंदापूरला आपण सर्वांनी घेतला होता परंतु ढोले ढोलेसरांची आणि दादा पवार साहेबांची भेट झाल्यानंतर मला अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की हा मेळावा इंदापूरच्या ऐवजी आपण लाखेवाडीला घेऊ घेऊया आणि आपण हा लाखेवाडीला हा आज करत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा आज घेतलेला आहे तेव्हा ढोले कुटुंबियाचं मी निश्चित प्रकारे एक आभार मानतो बंधून आपल्या सगळ्यांना माहित की मी ढोले सरांचं भाषण बारकाई ऐकलं त्यांची व्यथा त्यांच्या आलेले संकट किंवा त्यांना आपल्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत आपल्या सर्वांकडून काय का अपेक्षा आहेत हे ढोले सरांनी आणि दीपकने आपल्या सर्वांनी त्या आप त्यांनी मांडल्या ढोले ताईंनी पण त्यांच्या शाळेविषयी सगळ्या प्रास्ताविकामध्ये ताईंनी पण ह्या गोष्टी बंधूं सांगितलेल्या आहेत बंधूं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं या देशाचे नेत्या आदरणीय पवारसाहेब असतील दादा असतील ताई असतील मुंडे साहेब असतील या सर्वांच्या सहकार्यामुळे आज या राज्याचा एक राज्यमंत्री म्हणून मी काम करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काम करताना मी कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा कधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विचार केला नाही कधी कधी दादा पण मला मानतात अरे ह्यांनी तुला काल निवडणुकीत एवढा विरोध केला हेनी तुला एवढ्या शिव्या दिल्या आणि तू त्याची कशी काय बाजू घेतो माझं हे असंच आहे तुम्हाला मी सांगतो हे असंच आहे म्हणून माझं बरं आहे मी माझ्या आयुष्यामध्ये लक्षात नेहमी सगळ्यांना सांगतो आयुष्यामध्ये राजकारण करताना विनाकारण लोड काय घेऊ नका लोड घेतलं की सगळं वा जवळचा लांबचा सगळं काय असेल ते शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की रात्रीचा कुणी माझ्यावरती टीका जरी कुणा रात्रीची केली आणि तो दुसऱ्या दिवशी जर माझ्याकडे मला सांगितलं माझं हे काम करायचंय हे मी जर कुणाकून शिकलो असेल ना या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबाकडून मी शिकलो नेहमी विरोधक सुद्धा सन्मान केला पाहिजे शेवटी माणसं काय चिकलाची नसतात शेवटी माणसाला कुठंतरी प्रेम द्यायची असते तर माया द्यायची असती तर त्या माणसाच्या आपण कामी त्याच्या कामी यायचं असतं ती माणसं आपोआप आपल्याप्रमाणे होतात जर मी असं केलं आमदार असतो मंत्री होतो झेडपीचा अध्यक्ष गेलो जर विरोधकासारखं जर चुकीचं वागलं असतो ही सगळी स्टेजवरली मंडळी तुम्हाला इथं दिसली असती ग हे कशामुळे मंडळ आपण त्यांच्याशी चांगलं वागलो ही शिकवण आपल्याला पवार कुटुंबियांनी दिलेली आहे दादांचं सुप्रियाता यांचं आपल्याला शिकवण आहे राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं ठेवायचं एकदा निवडणूक संपल्यानंतर हे राजकारणाचे बाजू डोळे बाजूला सोडून जोडे जोडे बाजूला काढून लोकांना कशी मदत करता येईल लोकांना कसं सहकार्य करता येईल गोर गरीब या मा तालुक्यातल्या माणसाला कसं सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न बनून आपण सर्वजण करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेली अडीच वर्ष दोन वर्ष करोनाच्या संकटामुळं सरकारच्या तिजुरीमध्ये खडखडत होता त्यामुळे अनेक आपल्या मनात असताना आपल्याला अनेक कामं करता आली करता आली नाहीत परंतु मला आदरणीय पवारसाहेबांना सांगायचंय पवार साहेब करोना हा राज्यामध्ये होता करोना हा बारामती इंदापूर आणि नांदेड नव्हता विकासाचा त्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा निधी आदरणीय दादांनी इंदापूर तालुक्यासाठी आणि सुप्रिया ताई आणि आम्ही दोघं पण मिळून ताई मुंबईत आल्यानंतर ताईंचं पण लक्ष असायचं की मामा आपल्याला ह्यासाठी हे केलं पाहिजे आम्ही मिळून या तालुक्यासाठी निधी आणलेला आहे दादा मला नेहमी म्हणतात मामा तू राज्याचा मंत्री आहे तू काय इंदापूरचा मंत्री नाही दादा मी राज्याचा मंत्री आहे मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पण दादा मी इंदापूर तालुक्यातला आहे ना शेवटी धनुभाऊ शेवटी घरचा वाढपी घरचा वाडपी असल्यानंतर आपण सगळी जागरण गोंधळ करणारी माणसं आहे त्यामुळे जागरण गोंधळ पाहण्या फक्त पळी फक्त खाली बुडवायचं काम करायचंय आणि बुडवल्यानंतर काय होतंय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्यामुळे दादा मी तुम्हाला सगळ्या राष्ट्रवादी पक्ष धनुभाऊ एवढं सांगतो या तालुक्यातली कदाचित मोठी माणसं इनिवा फॉर्च्युनर कदाचित मोठी माणसं आमच्याकडे कमी असतील परंतु या तालुक्यातील गोर गरीब सामान्य मागासवर्गे माणूस हा नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमाग दादा आहे आणि ही ह्या पक्षाची ताकदच आहे या तालुक्यातला गोरग ये दादा येतील पुढारी तुम्हाला मी सांगतो या तालुक्यामध्ये दोन अडीच वर्षामध्ये काम करताना माहे सरकीन दादा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन तुमच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन सुप्रिया ताईंच्या मदतीनं या तालुक्यामध्ये खूप विकास आणलेला आहे मी आता विकासाचा तुम्हाला आकडा वगैरे काय सांगत नाही कारण आठवड्याला आपला आकडा जाहीर होत असतो इंदापूर शहराचा ताई ताई तुम्ही पाठीमागा डॉक्टर म्हणजे सुप्रिया ताईंना भेटली आणि ताईंना सांगितलं की ताई आम्हाला स्विमिंग टँक इंदापूरला नाही तर आता बारामतीला स्विमिंग टँक आहे दोन तीन ठिकाणी इंदापूरला आमच्या स्विमिंग टँकची तेवढी कमतरता होती परंतु डॉक्टर मंडळी सुप्रिया भेटल्यानंतर ती स्विमिंग टँक सुद्धा तुम्हाला सांगायचं एवढं सा तात्पर्य की या शासनाच्या तुम्ही लोकांनी मला इतका तयार केलंय या शासनाची कुठली एखादी बारीक सारीक योजना जरी असली तरी ती योजना बारामतीच्या दिशेने असं इंदापूरला आल्याशिवाय राहत नाही हे पण तुम्हाला बंदून सगळ्यांना सांगतो सामान्य आपले सामाजिक न्यायाचे इथं मंत्री धनंजय भाऊ मुंडे दादा फक्त त्यांना काय तुम्ही रागवू नका तुम्ही रागवणार नाही मला माहित आहे कदाचित या राज्यामध्ये सर्वात जास्त तुमच्या बारामतीच्या खालोखाल बारामतीचे वर्ण मानणार मी बारामतीच्या खालोखाल या राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचा निधी कुठल्या तालुक्याला मिळाला असेल तो माझ्या इंदापूर तालुक्याला धनुभव दिला हे पण बंधून आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे शेवटी हा शेवटी हा विकासाचा निधी शेवटी त्यांना सगळ्यांना माहित आहे की माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब माणसाला तिथं पोहोचला पाहिजे तो मिळाला पाहिजे साहेब आता मला पवार साहेब इथं स्टेजवर आहेत दादा आहेत आणि सुप्रियाताई पण आहेत साहेब आम्ही विकासाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काय देऊ काय देऊ नका म्हणण्यापेक्षा तुम्ही देत आम्हाला बाकी आता सगळं आमचं मान्यंद्र दश्वर माने समोर आहेत प्रशांत बापू आहेत आता आम्हाला सगळं ते आम्हाला सगळं मिळालंय आता फक्त आम्हाला साहेब काय नको आम्हाला आम्हाला या परिसराला फक्त बारमाई सीतीचं पाणी द्या त्याशिवाय आम्हाला दुसरं काय डोले सर तुम्ही मग अशी कारखान्याचा उल्लेख केला अहो आता दादांचा कारखाना आहे बारामती अॅग्रो आहे इथं आपला भावानगर आहे उसाचं बोग आपण तुम्ही उसाचं काय 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 अडचण उसाची काय कुठे ढोलेसर कुठे उसाचं तुम्ही आता बाकी काय काळजी करू नका दादा आपल्याला खंबीर आहेत आता आपली जी अडचण आहे ती सीतीच्या पाण्याची अडचण आहे पवार साहेब आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत साहेब तुम्ही जयंत पाटील साहेब असतील दादा असतील सुप्रियाताई असतील आम्हा चौघांना एकत्र करा आज जे मुळशीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये जो मुळशीचं जे पाणी उद्या आपल्या आढावा घेतल्यानंतर जे काय शिल्लक राहणार आहेत तालुका हा इंदापूर तालुका आहे शिवटी पुणे शहर पिण्याच्या पाण्याला आमचा कुणाचा विरोध नाही आहे आम्हाला माहिती आहे की टेलचा तालुका इंदापूर असल्यामुळं त्याची झळ किंवा त्याची अडचण ही इंदापूर तालुक्याला होती ही आमची अडचण कशी दूर करता येईल माझ्या इंदापूर तालुक्याला शेतीचं पाणी कसं मिळेल यासाठी साहेब तुम्ही या सगळ्या तामा बसून त्यातनं कसा कायमस्वरूपी मार्ग काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न करा ह्याच्यापेक्षा आमची दुसरी कुठलीही मागणी नाही विकास वगैरे बाकी गोष्टी सगळी बाकीच्या गोष्टी काय अजिबात तुम्ही काळजी करू नका साहेब मी या सर्वांना सांगितलंय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीपर्यंत या तालुक्याचा जर कायापा झाला नाही या तालुक्याचा कायपट झाला नाही तर मरत परत मी मत मागायला येणार नाही एवढ्यापर्यंत साहेब मी या लोकांना सांगितले त्यामुळे विकास वगैरे सगळं मिळेल फक्त शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये थोडं आमचं बघा खरं तर पाठीमागं पवारसाहेब दादांनी आम्हाला सगळ्यांना संजय मामा इथं स्टेजवर आहेत संजय मामा तुमचा विनाकारण गैरसमज झाला हे पुणे शहर वाढतंय पुण्याच्या पियाला पाणी पिण्याचं पुण्याचं जे सांडपाणी होतं ते आम्ही पाणी फक्त घेतलं होतं यशवंत त्या पण विनाकारण साहेब सोलापूरच्या लोकांचा कुठंतरी समज गैरसमज केला गेला, गेला। आणि गैरसमज साहेब ही कुठनं बाहेर नाही ना, सोलापूरच्या लोकांनी काय नाही केलं साहेब ह्या लोकांना इंदापूरच्या तालुक्याच्या लोकांनीच हा गैरसमज अनुभव केला गेला त्याला इंदापूरच्या तालुक्यात लोकांना कुणाचं देणं घेण नाही ह्यांना फक्त निवडणूक आणि यांना फक्त राजकारण करायचं आहे ह्यांना बाकीचं कुठल्याही प्रकारचं बंधूनही नाही त्यामुळे मला तुम्हाला विनंती करायची झालं गेलं मामा तो विषय आता तो संपलेला आहे सोलापूरचं आम्हाला पाणी अजिबात सोलापूरचं पाणी नको आहे आम्हाला पाहिजे ते आमचं हक्काचं पाणी शेवटचं पाणी शेवटी बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतील शेवटी सगळं करता येईल शेवटी ते पाणी हे आम्हाला खूप महत्वाचं आहे त्यामुळे आज हा खूप चांगला कार्यक्रम का बनून इथं आपण सगळेजण इथं साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतोय खरंच सर्वांचं मी स्वागत करतो जरी मगाशी ढोलेसर असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील दीपक जरी, जरी पलीकड पाठीमागं जरी विरोधी पक्षात असलं तरी वैयक्तिकरित्या मी कधी दीपकचं आणि माझे संबंध कधी बिघडून दिले नव्हते हे कदाचित दीपकने त्याच्या भाषणात बंधून निश्चित प्रकारे सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना नव्यानला आणि कुणी मानाला तर नव्या आणि जुने नव्या आणि जुन्यांचा सगळ्यांचा मेळ करून सर्वांना बरोबर घेऊन नव्यांचा पण मान ठेवून जुन्यांचा पण मान ठेवून या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारचं काम बंधून आपल्याला सगळ्यांना करायचं स्टेजवर खरं मला नावं आज खूप घ्यायची होती पण वेळेमुळे आलं नाही तेव्हा सगळ्या स्टेजची पाठ मी माफी मागतो आणि खूप चांगला कार्यक्रम डोले सर तुम्ही आणि तुमच्या मिसेस तुमचे सगळे कुटुंब या सर्वांनी घेतला आणि आम्हाला सर्वांना या कार्यक्रमासाठी बोलावलं आणि या शेतकरी मेळावा पवार साहेबांना आपण या कार्यक्रमासाठी बोललं पुन्हा एकदा डोळे परिवाराचं मी आभार मानतो आणि ज्यांचा ज्यांचा पक्षप्रवेश झाला त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट